कोल्हापूरहून एक महत्त्वाची आघाडीची बातमी. कोल्हापूर महापालिका महापौर निवडणुकीमध्ये शिवसेना तटस्थ राहणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हा निर्णय दिलेला आहे. शिवसेनेचे सगळे चारही नगरसेवक महाबळेश्वरला अज्ञात ठिकाणी रवाना झालेले आहेत. शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर चारही नगरसेवकांची जबाबदारी आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, कोल्हापुरातल्या निवडणुकी संदर्भातली ही काय बातमी आहे, काय नेमका निर्णय झालेला आहे? सुवर्ण, थोड्याच वेळापूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा निर्णय जो आहे तो कोल्हापूरचे जिल्हा संपर्क प्रमुख तिथले आमदार राजेश क्षीरसागर या सर्वांना दिलेला आहे. तिथले कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत आणि या चार नगरसेवकांना निर्णायक भूमिका आहे, कारण कोल्हापूर महानगरपालिकेतल्या सहा नगरसेवकांचं अपात्र सर्टिफिकेटमुळे त्यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे. त्यामुळे उद्या होणारी जी महापौर पदाची निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीशी झालेली आहे आणि चुरशीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे चार नगरसेवकांचं मत जे आहे ते निर्णायक ठरणार आहे. भाजपचा महापौर होणार का काँग्रेस राष्ट्रवादीचा महापौर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या सर्व निर्णायक भूमिकेमध्ये शिवसेनेने भूमिका जाहीर केलेली आहे की उद्याच्या मतदान प्रक्रियेमध्ये शिवसेना तटस्थ राहणार आहे. शिवसेनेचे सर्व चारही नगरसेवक यांना महाबळेश्वर येथे अज्ञातस्थळी ठेवण्यात आलेले आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यावरती सर्व जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपमधले जे कोल्हापूरमधले जे ज्येष्ठ नेते आहे चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिष्ठा त्यामुळे पणाला लागलेली आहे. अर्थात, उदय धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आणि त्यामुळेच आता कोल्हापुरातली महापौर पदाची जी निवडणूक आहे त्याकडे उद्या सगळ्यांना